फोकस ठेवला असतो. चला माहिती आहे आता हे मॅडम नाही गेल्या 6 महिन्यापासून पगार नाही आमचा, पगार देण्यात आलेला नाही आहे. आम्ही इथं कामगार आयुक्तांकडे आलेलो होतो, त्यांना एक निवेदन दिलेले आहे, आपलं जी एम ऑफिस आहे त्यांना एक निवेदन दिलेले आहे की आमचं खूपच परिस्थिती खूप वाईट झालेली आहे. आता आम्ही आम्हाला दर महिन्याला सांगितलं जातं की ह्या महिन्यात होईल, पुढच्या महिन्यात होईल, त्याच्या पुढचं आश्वासन दिलं जातं आणि कुठल्याही प्रकारची ती कारवाई केली जात नाही. आज सर्व सिक्युरिटी नॉर्मल घराची माणसं आहे, त्यांना गेल्या 6 महिन्यापासून पगार नाही, त्यांची खूप आर्थिक परिस्थिती, उपासमारीची वेळ आलेली आहे त्यांच्यावरती. पण इथलं इथले कार्यकारी अधिकारी वगैरे हे कुठल्याही प्रकारचं त्यांच्यावरती काही ॲक्शन घेतली जात नाही. गेल्या 6 महिन्यापासून ठेकेदारी काही त्याच्यावरती बोलत नाही, काही ते फोन उचलत नाही. आजच्या कंडिशनला त्यांना फोन लावला तर फोन उचलत नाही. आम्ही तिथं गेलो, त्यांना विचारलं, ते सांगता काम सोडून द्या, काम सोडून द्या, काम करायचं का काम सोडायचं, त्या बेसवरती आम्हाला खूप कंटाळलो आम्ही. आणि आता आज तारखेपासून, आजची तारीख 1 मे 2 तारखेपासून आम्ही यांना निवेदन द्यायला आलेलो आहे. आता पाहू आमच्या किती दिवसामध्ये हे काम, आमचे पैसे 6 महिन्याचे किती दिवसात आम्हाला काढून देतात हे. आणि दुसरी गोष्ट, पी एफ आमचा गेल्या जमा केलेला तो कळत नाही आम्हाला की किती आहे जमा, काय आहे. दुसरं म्हणजे आम्हाला एस आय कार्ड, एवढे लोकही आमचे एकही माणसाला एस आय कार्ड दिले गेलेलं नाही. एकही माणसाला पैसे पैसे कट होत आहे, पण एकही कर्मचारीला एस आयची फॅसिलिटी बिल देण्यात येत नाही. गेल्या आम्ही 1.5 वर्षापासून काम करतोय, आम्हाला 6 आठवड्याची सुट्टी असती त्या सुट्टीचे पैसेही दिले जात नाही आणि आमच्याकडनं काम केले जाते. 31 दिवस पूर्ण आमच्याकडनं काम करून घेऊन राहिले. आज हे लोक घरी पैशावरून वाद होत राहतात घरामध्ये, टोटलला यायला पैसे नाही यांच्याकडे. आज कंडिशन अशी झालेली आहे, टोटलला कामावर यायला परिस्थिती राहिली नाही. घरामध्ये आता पुढच्या महिन्यामध्ये मुलांचं ॲडमिशन आहे, त्या ॲडमिशनसाठी मुलांना पैशाची गरज आहे.
आई वडील आता ते कमीत कमी कसं पूर्ण करतील, आम्ही यांना निवेदन दिलंय, आता जर याच्यावरती कारवाई त्वरित करण्यात यावी ही नम्र विनंती आमची.